नमस्कार मंडळी, रोजची भाजी या सदरात आज आपण करतोय गवारीच्या शेंगांची भाजी. साधी, सोपी परंतु चवीला अतिशय मस्त लागणारी अशी भाजी आहे. कमी साहित्यात अगदी टेस्टी भाजी. यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तेलाची फार आवश्यकता नाही, 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं फक्त. तेल गरम झालं की मोहरी घालायची. मोहरी तर तळली की लगेच त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 7-8 लसूण पाकळ्या आणि जिरं याचा क्रश. फोडणी करताना नेहमी गॅसची पॉवर अगदी मंद ठेवायची, म्हणजे आपली फोडणी जळत नाही. त्यानंतर 1 चमचा धना पावडर घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे आणि 1/2 चमचा हळद घातली आहे. धुतलेल्या आपण गवारीच्या मोडलेल्या शेंगा त्यामध्ये घालायच्या. गवारीच्या शेंगा कधी आल्यावर त्या धुवून घ्यायच्या आहेत. त्याच्या दोन्ही बाजूंनी देठाच्या बाजूने वाफ निघत असेल तर वाफ काढायचे आणि त्यानंतर हाताने त्या शेंगा मोडून घ्यायच्या आहे. आणि शेंगा मोडायला जरा वेळ लागतो, त्यामुळे जर उद्या भाजी करायची असेल तर आज रात्री शेंगा मोडून ठेवायच्या, म्हणजे आपला उद्याचा वेळ वाचतो. त्यानंतर आपण मिनिटभर या तेलावर परतून घेतल्या की त्यामध्ये पाणी घालायचं. पाणी किती घालायचं तर आपल्या शेंगा जेमतेम बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे. शेंगा शिजायला फार वेळ लागत नाही, एवढ्या पाण्यात अगदी व्यवस्थित आपल्या शेंगा शिजतात. आता पाण्याला छान उकळी आली, म्हणजे आपलं भाजीला छान उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी तुम्ही चण्याच्या दाण्या एवढा गुळ घालायचा आहे. गुळ कशासाठी? तर गुळामुळे शेंगा या जी भाजी आहे याची चव खूप छान होते, तिची चव अगदी वाढते, अगदी एन्हान्स होते तिची चव. त्यामुळे गुळ घालायचा, चव अतिशय छान आहे. ते गुळ अगदी थोडा घातला तर आपल्या चवीमध्ये म्हणजे भाजी गोडसर नक्की होणार नाही आहे. आता भाजीचं पूर्ण पाणी आटलं आहे, शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1/2 वाटी शेंगदाणे भाजून घेतले, कुटून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला फिरून घेतले आणि मिक्स करून घ्यायचे. तर अशी ही कमी साहित्यात होणारी, कुठलाही तामझाम न करता केलेली ही भाजी अतिशय मस्त आहे. टिफिनसाठी तर अगदी मस्त रेसिपी आहे. तर भाजी नक्की करून बघा. अजून आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा. लाईकचं बटनही दाबा.